दहावी भूगोल पुस्तकातील सर्व पाठांमधील सर्व महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत. या मुद्द्यांची उजळणी तुम्ही करून गेलात तरी तुम्हाला निश्चितच छान गुण मिळतील. दहावी भूगोलाच्या पाठ्यपुस्तकात भारताचा आणि ब्राझीलचा तुलनात्मक अभ्यास सर्व प्रकरणांमध्ये केलेला आहे आणि या सर्व प्रकरणातील तुलनात्मक मुद्दे इथे घेतलेले आहेत. त्यामुळे परीक्षेला जाताना हे मुद्दे पुन्हा पुन्हा घोका, निश्चितच तुम्हाला छान मार्क्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास करून जर लक्षात ठेवलात तर निश्चितच तुम्हाला छान मार्क पडणार आहेत. भारताचं स्थान आणि विस्तार आणि ब्राझीलचं स्थान आणि विस्तार प्रथम आपण पाहूयात. भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे, तर आशिया खंडाच्या दक्षिण भागात भारत देश आहे. ब्राझील देशाबद्दल पाहूयात. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. आता या देशाचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अभ्यासूयात. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार पाहूयात. 8.4 उत्तर ते 37.6 उत्तर अक्षवृत्त आणि 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व रेखावृत्त हा भारताचा विस्तार आहे. ब्राझीलचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार 5.15 उत्तर ते 33.45 दक्षिण हा ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार, तर 34.45 पश्चिम ते 73.48 पश्चिम हा रेखावृत्तीय विस्तार आहे. मुलांनो, या घटकावर निश्चितच परीक्षेला प्रश्न असणार आहे, त्यामुळे हे आकडे पाठ करायचे आहेत. ब्राझील आणि भारताचा स्थान विस्तार हा मोठा प्रश्न येईल, त्यामुळे याचं उत्तर पाठ करून ठेवा. आता आपण दोन्ही देशांच्या राजधान्या पाहूयात. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली आणि ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया. भारत जवळजवळ 150 म्हणजेच 150 ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तर ब्राझील हा देश 3 अधिक काळ म्हणजेच 300 अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. भारत 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला, तर ब्राझील 7 सप्टेंबर 1822 स्वतंत्र झाला. भारताची शासन प्रणाली ही संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे, तर ब्राझीलची शासन प्रणाली राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक आहे. भारताचा लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे, तर ब्राझीलचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा 7 क्रमांक लागतो, तर ब्राझीलचा 5 क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात 2 क्रमांक लागतो, तर ब्राझीलचा 5 क्रमांक लागतो. भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे, तर ब्राझीलची सरासरी घनता 23 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर आहे. भारतातून 23.5 उत्तर कर्कवृत्त जाते, तर ब्राझीलमधून 0.5 विषुववृत्त तर 23.5 दक्षिण मकरवृत्त जाते. भारतात 1 प्रमाणवेळ आहे, तर ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळ आहेत. प्राकृतिक विभाग अभ्यासूयात. भारताचे आणि ब्राझीलचे प्रत्येकी 5 प्राकृतिक विभाग होतात. भारताचे पाहूयात. प्रथम भारताचा पहिला प्राकृतिक विभाग हिमालय, त्यानंतर दुसरा आहे उत्तर भारतीय मैदान, आणि या उत्तर भारतीय मैदानाचे गंगेचे मैदान, पंजाबचं मैदानी प्रदेश असे 2 भाग होतात. तिसरा प्राकृतिक विभाग द्वीपकल्प, चौथा प्राकृतिक विभाग किनारपट्टीचा प्रदेश, यामध्ये पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी असे किनारपट्टीचे 2 भाग होतात. पुढील विभाग आहे द्वीपसमूह. बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटं असं द्वीपसमूहाचे 2 भाग होतात. त्यामध्ये अंदमान निकोबार हा द्वीपसमूह ज्वालामुखी बेटे आहेत आणि अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटं ही प्रवाळाची कंकण द्वीप आहेत. ब्राझीलचे 5 जे प्राकृतिक विभाग आहेत, त्यामध्ये पहिला आहे उच्चभूमी, यामध्ये गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी असे 2 भाग होतात. दुसरा विभाग आहे अजस्त्र कडा. तिसरा विभाग आहे किनारी प्रदेश, याचे उत्तर अटलांटिक किनारा आणि पूर्व किनारा असे 2 भाग होतात.
चौथा आहे मैदानी प्रदेश, उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नद्यांचा भाग असे याचे दोन भाग होतात. चौथा भाग आहे द्वीप समूह किनारी बेटे, बहुतेक बेटे संचयनातून निर्माण झालेली आहेत. आणि पाचवा भाग आहे सागरी बेटे, ही बेटे बहुतेक खडकाळ असून जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे आहेत. दोन्ही देशांना लाभलेली किनारपट्टी पाहूयात. भारताला 7500 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. यामध्ये भारताचा पश्चिम किनारा अधिक पूर्व किनारा मिळून 7500 किलोमीटर आहे. तर ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. भारतातील सर्वोच्च शिखर कांचनगंगा, ज्याची उंची 8586 मीटर आहे, तर ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना आणि याची उंची 3014 मीटर आहे. दोन्ही देशांची जलप्रणाली पाहूयात. उगम क्षेत्रानुसार हिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असं वर्गीकरण केलं जातं. हिमालयातील नद्या सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व तिच्या उपनद्या असा भाग होतो. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी, तापी, नर्मदा, मही, साबरमती असं आणि पूर्व वाहिनी, गोदावरी, कृष्णा, कावेरी असं केलं जातं. या पद्धतीने सगळ्या नद्या लक्षात ठेवा. ब्राझीलची जलप्रणाली यामध्ये तीन प्रमुख नद्यांची खोरी आहेत. अमेझॉन नदीचे खोरे, पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरं साओ फ्रान्सिस्को व किनारपट्ट्यांवरील इतर नद्या. दोन्ही देशांमधील पर्जन्य पाहूयात. भारतात प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो आणि ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून परतीचा मान्सूनचा पाऊस मिळतो. तर ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. भारताचे हवामान पाहूयात. भारताचे हवामान मान्सून प्रकारात मोडते. भारतीय हवामानातील वैविध्य प्रामुख्याने अक्षवृत्तीय स्थान व समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे निर्माण झालेले आहे. तर ब्राझीलमधील अक्षवृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे हवामानात इथे विविधता आढळते. जसे विषुववृत्ताजवळ उष्ण तर मकर वृत्ताच्या दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळून येते. दोन्ही देशातील वन प्रकार अभ्यासूयात. भारतामध्ये सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी झुडपी वने, हिमालयातील वने, समुद्राकाठची वने आढळतात. तर ब्राझीलमध्ये विषुववृत्तीय वने, उष्ण गवताळ प्रदेश, उष्ण पानझडी वने, काटेरी झुडपी वने, समशीतोष्ण गवताळ प्रदेश आढळतात. दोन्ही देशातील लोकांचं सरासरी आयुर्मान पाहूयात. इथे 2016 पर्यंत दिसेल आपल्याला. भारतामध्ये 68 वर्ष हे सरासरी आयुर्मान आहे, तर ब्राझीलमध्ये 75 वर्ष हे सरासरी आयुर्मान आहे. साक्षरता दोन्ही देशांची पाहूयात. भारतामध्ये 72.2%, तर ब्राझीलमध्ये 92.6% ही साक्षरता 2016 आसपासची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही देशांची अर्थव्यवस्था पाहूयात. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. आपण आता पाठ्यपुस्तकातील सर्व पाठांमधील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे, सिंहगड हा डोंगरी किल्ला आहे, तर कुलाबा किंवा अलिबाग किल्ला जलदुर्ग आहे. भारत हा एक तरुण देश आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. हे सर्व परीक्षेला जाताना पुन्हा एकदा वाचा आणि लक्षात ठेवा. थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी राजस्थानचा बहुतांश भाग हा वाळवंटाने व्यापलेला आहे. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान समूहातील बॅरन बेटावर आहे. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी गोदावरी आहे. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश म्हणजे भारत होय. भारतात गवताळ प्रदेशात माळढोक सारखे पक्षी आढळतात. सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य गोवा. भारतातील सर्वात छोटे राज्य गोवा. भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते.
तर पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. राजस्थानमध्ये संगमरवर मिळते. आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडांच्या खाणी आहेत. भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारतात लोहमार्ग व रस्ते वाहतुकीचे जाळे दाट आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक जास्त विकसित झाली आहे. सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश म्हणजे भारत. ब्राझील व गियाना क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जातात. अमेझॉन व टॉकेंटिन्स नद्यांच्या मुखादरम्यान तयार झालेले मोठे किनारे बेट म्हणजे माराजुआ बेट. निग्रो व अमेझॉन नद्यांच्या संगमावरील बंदर म्हणजे मॅनॉस बंदर. पॅन्टानल हे जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत असणारी नदी साओ फ्रान्सिस्को. जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती व वन्यजीवनाची विविधता असणारा देश म्हणजे ब्राझील. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसं असं संबोधतात. ब्राझीलमध्ये पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय अनाकोंडा आढळतात. कोंडोर खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी असून तो ब्राझीलमध्ये आढळतो. लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होण्यासाठी पश्चिमेकडे चला या धोरणाला ब्राझील सरकारने प्रोत्साहन दिले आहे. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. अमेझॉन नदीचे मुख ते पेरू देशातील इक्विटॉस पर्यंत जगातील अंतर्गत वाहतुकीचा सर्वात लांब पल्ला आहे. सुमारे 3,700 किलोमीटरचा हा पल्ला आहे. लिंग गुणोत्तर एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय. तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय. भारत व ब्राझील या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था विकसनशील प्रकारच्या आहेत. विद्यार्थ्यांनो, भूगोल पुस्तकाचे सखोल वाचन करा. नकाशा भरा, नकाशा वाचन, आलेख काढणे, आलेख वाचन यांचाही भरपूर सराव करा. भौगोलिक कारणे लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा इत्यादीसाठी स्टेन्सिलचा वापर जरूर करा. या सर्व दिलेल्या मुद्द्यांची उजळणी पुन्हा पुन्हा करा. निश्चितच तुम्हाला चांगले गुण मिळतील. तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.